नमस्कार मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 21 जून, 22 जून आणि 23 जून या 3 दिवसात पावसाची काही परिस्थिती राहील, कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढेल, कोणत्या भागामध्ये पावसाचा खंड पडू शकतो, कोणत्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, छोटी सेपरेट आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, सुरुवात करूया कोकण विभागापासून. कोकण विभागामध्ये काही ठिकाणी पावसाची जी कंडिशन आहे ती जैसे थी राहणार आहे. मुख्यत्वे करून जे काही कोकणातील दक्षिण जिल्हा आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा दक्षिण भाग, या परिसरामध्ये पावसाची जी कंडिशन आहे ती जैसे थी राहणार आहे. हलका मध्यम तर जागोजागी किंवा ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. तर पालघर, मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई शहर या परिसरामध्ये काही प्रमाणात पाऊस कमी होईल, परंतु हलक्या मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे. यापेक्षा जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. तर त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बघितलं तर नाशिकचा जो काही पश्चिम भाग असणार आहे, म्हणजेच इगतपुरी वगैरे हे गावं येतात, नाशिकच्या पश्चिमी पट्ट्यांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहणार आहे. तुरळक भागामध्ये जोरदार सरीसुद्धा बघायला मिळतील. अशा पद्धतीचा वातावरण मित्रांनो नाशिक भागामध्ये असणार आहे. नाशिकचा जो काही मुख्यत्वे करून पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील, परंतु हलक्या मध्यम पावसाची शक्यता पूर्वी भागामध्ये राहणार आहे. सर्व भागामध्ये नसणार आहे, पूर्वी भागातला काही भाग आपण स्क्रीनवर बघू शकता. मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर हा जो परिसर आहे, या परिसरातला जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर इतरत्र मित्रांनो, नाशिक विभागामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. धुळे तसेच जळगाव वगैरे या परिसरामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर साक्री आणि नंदुरबार हा परिसर दिसतोय आपल्याला. या परिसरामध्ये पश्चिमी भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. नवापूरच्या अहवाच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर कमीच राहील, परंतु अहमदनगर जिल्ह्याचा जो काही पश्चिम भाग असणार आहे, पश्चिम पट्ट्यांमध्ये आपल्याला हलक्या तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शक्यतो हलक्याच पावसाची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्याचा पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळेल. हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नाकारता येणार नाही. तर त्याचबरोबर मित्रांनो, पावसाचा जोर जो आहे तो कंटिन्यू कोणत्या भागामध्ये राहू शकतो, तर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत, कोकण विभागालगतचे जिल्हे आहे मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये जो काही कोकण विभागालगतचा भाग आहे, या भागांमध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये असणार आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या जिल्ह्यांचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. सांगलीच्या बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर सोलापूरच्या काही काही भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बघायला मिळतील. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, परंतु ठिकठिकाणी किंवा काही काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या परिसरामध्ये राहणार आहे. कोल्हापूरच्या परिसरामध्ये सुद्धा मित्रांनो सेम वातावरण आहे. कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी आपल्याला चांगला पाऊस, जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला मुख्यत्वे करून पश्चिमी पट्ट्यामध्ये बघायला मिळेल, तर पूर्वी भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. या परिसरामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे पुढील 3 दिवसामध्ये. यामध्ये काही अपडेट आल्यास उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. तर इतरत्र मित्रांनो, पावसाचा खंड कोणत्या भागामध्ये राहू शकतो किंवा पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी होणार आहे याविषयी बघितलं तर जो काही विदर्भाचा परिसर आहे, विदर्भाच्या परिसरामध्ये मागील आठवड्यात बराचसा चांगला पाऊस झालेला आहे. ठिकठिकाणी जोरदार सरी, जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे. बऱ्याचशा भागांमध्ये जवळजवळ या साईडच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा पेरण्या झालेल्या आहे. तर या परिसरामध्ये पावसाचा काही ठिकाणी खंड आपल्याला बघायला मिळू शकतो, जसं की अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, परंतु या परिसरात काही ठिकाणी आपल्याला पावसाचा खंड बघायला मिळेल. तसेच नागपूरच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा मुख्यत्वे करून जो काही उत्तरी परिसर असणार आहे, उत्तरी परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. गोंदियामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला गोंदियाच्या काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. मुख्यत्वे करून गोंदियाचा उत्तरी भाग या भाग परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये.
तसेच गडचिरोलीच्या काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस, मुख्यत्वे करून गडचिरोलीचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, देसाईगंज, गडचिरोली, कापसी वगैरे, आंबागर चौकी या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आंबागर चौकीच्या काही भागामध्ये ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. तर इतरत्र चंद्रपूरच्या सुद्धा बहुतांश भागामध्ये पावसात खंड आपल्याला बघायला मिळू शकतो. हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. तर त्याचबरोबर वर्धा, यवतमाळ, नागपूर वगैरे या परिसरामध्ये पावसामध्ये आपल्याला काही प्रमाणात खंड बघायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो विदर्भाच्या भागांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा मित्रांनो पावसामध्ये खंड राहण्याची शक्यता आहे. अजून हा खंड किती दिवस राहील, आता पुढील 3 दिवस तर खंड राहण्याची शक्यता आहे. हा खंड किती दिवस राहू शकतो याविषयी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा खंड पडणार आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता सुद्धा नाही आहे. हलक्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये नाकारता येणार नाही. मध्यम सरी जे आहे ते जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे मित्रांनो, औरंगाबाद विभागातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत्या. सगळ्या भागामध्ये आणि बहुतांश भागामध्ये पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो हा अंदाज सर्वसाधारणपणे 21 आणि 22 तारखेचा आहे. 23 तारखेला यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.